भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते या दोन्ही आमदारांमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत असताना या लढतीत वंचित बहुजन आघाडीसह MIM आणि भारत राष्ट्र समिती VRS या तिन्ही पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मागील 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही उमेदवारी रिंगणात होती. आंबेडकर यांनी MIM पक्षाच्या मदतीनं 1,70,000 मतं घेतली होती, तर सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींकडून 5,24,985 मतं 1,58,608 मतफरकानं पराभव पत्करावा लागला होता. अर्थात या मोठ्या मतविभागणीमुळे शिंदे यांना खासदारकीपासून वंचित राहावे लागले होते. हा अनुभव पाठीशी असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपांच्या विरोधात मतांची विभागणी होणं काँग्रेसला अजिबात अपेक्षित नाही. त्यासाठी काँग्रेसच्या मंडळींनी देव पाण्यात ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीसह MIM आणि नव्यानंच अस्तित्वात आलेल्या भारत राष्ट्र समिती BRS हे तिन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार का याबाबतचं चित्र अद्याप समोर आले नाही. वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी सोलापूरच्या जागेवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय प्रलंबित असल्याचं सांगताना लवकरच भूमिका ठरणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर MIM पक्षात उमेदवार उभे राहण्याची मानसिकता तयार झाली नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी मतविभागणी टाळावी त्या दृष्टीनं उमेदवार उभा करू नये, सोलापूर शहर मध्ये विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी या पक्षाचे नेते रियाज खरादी यांनी केली आहे. तसेच सामाजिक ज्येष्ठ नेते रफिक मामा. मात्र पक्षाची भूमिका अद्याप अनिश्चित आहे. तेलंगणातील BRS पक्षाचे नेते के चंद्रशेखर राव KCR यांनी मुख्यमंत्री असताना सोलापुरात पक्षाची बांधणी सुरू केली होती. पंढरपूरच्या आषाढी यात्रेचं औचित्य साधून आणि पक्षाच्या विस्तारावर डोळा ठेवून KCR हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात आले होते. त्यातून सोलापूर शहर व जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरू झाली होती. आता तेलंगणात KCR यांनी सत्ता गमावल्यानंतर इकडे महाराष्ट्राप्रमाणे सोलापुरातही BRS रथ जागेवरच रुतून बसला आहे. पक्षासमोर एकही कार्यक्रम दिसत नाही. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत हा पक्ष उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षाचे जिल्हा संघटक दशरथ गोप यांनी लोकसभा लढतीबाबत पक्षश्रेष्ठींकडून आदेश प्राप्त झाला नसल्याचं सांगितलं आहे. लोकप्रधान न्यूज नेटवर्क अल्ताफ शेख सोलापूर.